20 ऑगस्ट 2013 रक्षाबंधनाचा दिवस. पुण्यामध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांवर सकाळी 7:20 गोळ्या झाडण्यात आल्या. ओंकारेश्वर मंदिराजवळच्या पुलावर मोटरसायकलवरून आलेल्या 2 हल्लेखोरांच्या या गोळीबारात डॉक्टर दाभोळकरांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला यावर कोणालाच विश्वास बसला नाही, मग या हत्येचे पडसाद देशभरात उमटले. पुण्यात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. दाभोळकरांच्या खुनाबद्दल माहिती देणाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं, पण पुणे पोलिसांना ना हल्लेखोरांच्या बाईकचा पूर्ण नंबर मिळाला, ना हल्लेखोरांचं सुस्पष्ट सीसीटीव्ही फुटेज. गेल्या वर्षभरातल्या घटनाक्रमांवर नजर टाकूया. 20 ऑगस्ट डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा पुण्यात भर दिवसा खून. हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास राज्य सरकारकडून 10 लाखांचं बक्षीस जाहीर. 21 ऑगस्ट हत्येच्या निषेधार्थ पुण्यात बंद, तपासाला सुरुवात, संशयिताचं रेखाचित्र जारी. 28 नोव्हेंबर नागोरी टोळीला अटक करण्यात आली. 18 जानेवारी गृहमंत्री RR पाटलांकडून पुणे पोलिसांना तपासासाठी 1 आठवड्याची मुदत देण्यात आली. 20 जानेवारी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवालला दाभोळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. 4 एप्रिल तपासासाठी राज्य सरकारकडून SIDची स्थापना करण्यात आली. 9 मे दाभोळकर हत्येचा तपास CBI कडे देण्यात आला. 3 जून CBI तपासाची सूत्र हाती घेतली. 14 जुलै मारेकऱ्यांच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी प्लँचेटचा वापर केल्याचा खळबळजनक खुलासा झाला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची पुण्यामधल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती याच ठिकाणी वर्षभरापूर्वी निर्गुण हत्या झाली. या घटनेचे पोलिसांना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाले 6. याशिवाय या परिसरामधल्या 1400 नागरिकांकडे पोलिसांनी चौकशी केली. महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या तुरुंगात असणाऱ्या 2000 रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांकडेही तपास करण्यात आला. पोलिसांची 20 पथकं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यात, इतर काही राज्यामध्ये, परदेशामध्येही जाऊन आली. पुणे शहरामधल्या 500 CCTV फुटेजमधली दृश्य तपासण्यात आली. 2 लाख फोन कॉल्सवरनं माहिती घेण्याचा प्रयत्न झाला. इतकी प्रचंड या सगळ्या तपासाची व्याप्ती असताना तपास यंत्रणांना वर्षभरानंतर काहीही ठोस माहिती हाती लागली नाही. शासनाला खरंच हे मारेकरी पकडायचे आहेत का नाही असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतोय, हे मात्र निश्चित. ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही. ज्यांनी प्लॅनचेटचा वापर केला त्याच्याविषयी अजूनही काही शासनाच्या कमिटीचा रिपोर्ट आलेला नाही. डॉक्टर दाभोळकरांनी घेतलेला वसा वेगवेगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आम्ही सारे दाभोळकर म्हणत सुरू ठेवलाय. वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे, उपक्रमाद्वारे त्यांचं स्मरण केलं जातं. पण डॉक्टरांचे खुनी कोण, ते कधी सापडणार, या कटाचा पर्दाफाश कधी होणार, हे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.